भारतीय जनता पक्ष आरपीआय आठवले गट युतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार बाळा भिडे यांच्या हस्ते वडगाव येथे करण्यात आला. मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरामध्ये नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार रामनाथ वारिंगे, पंचायत समिती वडगाव गणाचे उमेदवार गुलाबराव म्हाळसकर, खडकाळा गणाच्या उमेदवार सुवर्णा कुंभार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश भवरे, तालुका महिला अध्यक्षा नंदा सातकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली शिंदे, माजी नगरसेवक गणेश भेगडे, चंद्रशेखर भोसले, रेवती वाघवले, प्रवीण चव्हाण, दीपाली म्हाळसकर, संतोष जांभुळकर, बंडोपंत भेगडे, नारायण ढोरे, भरत म्हाळसकर, दीपक बवरे, सोमनाथ ढोरे, अनंत कुडे, संभाजी म्हाळसकर, नितीन कुडे, सुधाकर ढोरे, किरण भिल्लारे, रवींद्र काकडे, प्रशांत भिल्लारे, सागर आग्रमे, शंकर भोंडवे आदींसह संपूर्ण गण आणि गटातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभारंभ झाल्यानंतर गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले, गण आणि गटातील तीनही उमेदवार तालुक्यात मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे म्हणाले, पक्षाने दिलेले उमेदवार नवीन इमारतीमध्ये पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य या पदाला न्याय देणारे आहेत असं सांगितलं. प्रास्ताविक अविनाश भवरे यांनी केलं तर सूत्रसंचालन अनंता कुडे, आभार किरण भिल्लारे यांनी मानले.